शिरसेकरला फुलं देणं हाही तुमच्या ड्युटीचाच भाग होता? पहिली गोष्ट म्हणजे मिस पल्लवींच्या खासगी आयुष्यात मी खूपच लक्ष घालताय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुणी कुणाला फुलं द्यायची हे तुम्ही नाही ठरवू शकत मिस्टर शांतनू. हॉस्टेलचे नियम धुडकावणाऱ्या स्टुडंटला तर जाब विचारूच शकतो ना मी. तिला परमिशन दिली होती तिच्या बहिणीकडे राहण्यासाठी. परमिशन कसली, इनफॅक्ट सवलत, कारण तिने इमर्जन्सी असं सांगितलं होतं. आणि तुमच्या बरोबर लिव्ह इट, उशीर होतोय. मिस्टर शांतनू, तुम्ही उत्तम शिक्षक असाल, पण काल रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जे काय वागलात ते अजिबात शोभणारं नव्हतं तुम्हाला. आम्ही तिथे त्यांच्या ताईच्या प्रॉब्लेमबद्दल बोलत होतो, आणि ती फुलं मी नव्हती आणली त्यांच्यासाठी, तुमच्यातलंच कोणीतरी विसरलं होतं, त्या वेटरने आमच्या इथे आणून ठेवली. म्हणजे शिरसेकर माझ्याशी खोटं बोलली. मोठी आई म्हणते तसं खरंच ती मला. मिस्टर शांतनू, कुठे हरवला? नाही काही नाही, ते एनिवे त्या चौघांविरुद्ध चार्जशीट फाईल करतोय आम्ही. तुम्हाला साक्ष द्यायला कोर्टात यावं लागेल. ठीक आहे, येईन मी. ज्योती, तू हा फोटो बघितलास? कसला लुक आहे ग त्यांचा. हाय, हँडसम हंग का? आणि हा बघ ना, काय स्टाईल आहे ग जीजूंची. गीता, जीजू वगैरे जरा ओव्हर होता या. चिल. हा, बट आय एम फिलिंग जेलस. शट अप. तू फोन दे, तुझं काय ना उगाच. ए पण खरंच म्हणजे आल्यावर फूल देणं, वाकून नमस्कार करणं, जाताना सगळ्यांना बाय करणं, किती चांगले जेस्टर्स होते ना त्यांचे. आणि आईला फूल दिल्यावर तर आई फुलं हवेतच होती. बघ ना, आई म्हणजे ना. अरे हो 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 हो, काय झालं दोघींचा का आवाज बाहेरपर्यंत येतोय, केवढा आनंद झालाय तुम्हाला. काही नाही ग मोठी आई, थोडी गंमत चालली होती. बरं ज्योती, काय ठरतंय तुझं लग्नाचा विषय? उगाच घाई गडबडीत निर्णय घेतला असं नको व्हायला. तुझ्या मनात काही शंका नाही येत ना म्हणून पुन्हा एकदा विचारायला आले मी. मोठी आई, मी सांगते ना, अगं कौस्तुभ आवडले तिला. हो ना गीता, खप ना. बरं, चांगलीच गोष्ट आहे ना. मग खरं सांगू का ज्योती, आम्हा सगळ्यांना तो मुलगा खूप आवडलाय. दिसायला छान आहे, घरदार छान आहे, स्वभाव पण छान आहे. फक्त तुझ्याकडनं एकदा होकार मिळाला ना की आम्ही त्यांना होकार कळवायला मोकळे. काय पण मोठी आई, सपोज लग्न ठरलं तरी कधी होणार आहे लग्न? हे आत्ता मी काय सांगू शकत नाही बाई. म्हणजे जोपर्यंत आपण त्यांच्याशी बोलत नाही ना, त्यांचा निर्णय काय ते ऐकत नाही, तोपर्यंत मलाही नाही सांगता येणार. पण तुला चालणार आहे ना? अगं बाई बघू, अभि लाजतीये. माझा विश्वासच बसत नाहीये, ज्योती लाजतीये. बस आई म्हणत ते बरोबर आहे, खरी माणसं कमीच भेटतात, त्यांना गमवता कामाने. निदान साधी मैत्री तरी ठेवायला काहीच हरकत नाही. आज शांतनू सरांशी जरा नीट बोलून बघते, पण त्यांनी पण नीट वागायला हवं ना माझ्याशी. ते नीट वागणार आहेत का
बघू. सेंड केला ना मेसेज. पल्लवीताई पल्लवीताई अगं थांब. पल्लवीताई ही फुलं तुझ्याकडे कशी? कशी म्हणजे? ही फुलं तर वय हीच ती शांतनुसारांनी घेतलेली फुलं, पण तिथं तर त्यांनी शेजारीच ठेवलेली आणि नंतर ह्यांचं भांडण झालं. मग हिच्याकडं कधी आणि कशी काय आली बुवा? माझं तर डोकं चाललं ना बाबा. बाबा दादा हो काय झालं? हा काय झालं माहिती का पल्लवीताई, ही फुलं आहेत ना आपल्या छोटे साहेबांनी रस्त्यावरच्या पोराकडनं घेतली होती. मी आहतो की त्यांच्या बरोबर. हीच ती फुलं, पिवळी फुलं. पण बबन दादा ही फुलं तर मला त्या हॉटेलमधलं वेटरने आणून दिली. ते म्हणाले की ती माणसं तुमच्या ओळखीची आहेत. हा मग काय झालं असेल, आपले छोटे साहेब ही फुलं तिकडे इसरून आले आणि त्या वेटरने तुझ्याकडे दिली. अच्छा, पण बबन दादा शांतनुसारांनी ही फुलं कोणाला तरी द्यायला घेतली असतील ना? आता ते मला कसं ठाव. आपण ते गाडीत असताना काहीतरी मला म्हणले होते, म्हणजे ते म्हणले की ते काय म्हणले बुवा ते आठवतंय आठवतं. आले आले डोक्यात आले. म्हणजे ते काय समध्यात कडू माणसाला द्यायचेत म्हण फुलं. ते काहीतरी म्हणले की कोणाबरोबर काहीतरी मैत्रीची सुरुवात करायची का काय असं काहीतरी आपलं बोलत होते. अर पल्लवीताई अगं पाण्याची टाकी भरायला लावली, 0 मिनिटात बंद करायला पाहिजे ना तो व्हाईल. हा नंतर बोलतो. आलो बरं का? हा सावकाश. कडू माणूस कोणाशी मैत्री करायची सरांना कळत नाहीये. जाऊ दे ना, सरांनी कोणाला तरी द्यायला आणली आहेत ना फुलं. ते कोणी का असे ना? मी येताना परत केलेलं. सगळ्यात कडू माणूस म्हणजे मी. माझ्यासाठी आणलेत ही फुलं. जाऊ दे, तसंही ताईने सांगितलं ना आपण सगळ्यांची चांगलंच वागायचं. पण कशाला कोणाला दुखवायचंय? सॉरी 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 एक तू आलीस की नेहमी काहीतरी घोळ घालून ठेवतेस. सॉरी सॉरी सर, पण आता मी काय केलं? पाणी तुमच्याच कडून सांडलं ना. मी काही कुठे गोळ नाही घालत ना, मी कुठे धडपडते. बबन हाऊसकीपिंग मधून कोणाला तरी पाठवून द्या आतमध्ये. ग्लास फुटला इथे. सर ही तुमची भूल. आता याचं काय करायचं? मी सर तुम्हाला द्यायची होती ना ती फुलं कोणाला तरी. हॉटेलमध्ये विसरून आला होता तुम्ही. तू तर म्हणालीस तुझ्या एसीपी सरांनी तुला दिली म्हणून. सर तुम्ही मला जसा प्रश्न विचारला तसं उत्तर दिलं मी. मलाही थोडा राग आला होता. खरं तर तिथल्या वेटरने माझ्याकडे आणून दिली ही फुलं. मला नंतर कळलं की तुम्ही विसरून गेला होता तिथे. मुद्दा हा आहे की तुम्हाला स्पष्ट का नाही सांगितलं सर? कारण तुम्ही सांगूच दिलं नाहीत. मी काय तुझं तोंड धरून ठेवलं होतं? एरवी जराही काही झालं की अख्खं कॉलेज डोक्यावर घेतेस. सर कुठला विषय कुठे जोडताय तुम्ही? मी नीट बोलते ना तुमच्याशी, मग तुम्ही पण. ऍक्च्युली मला बोलायचंच नाही. ही फुलं देता येतील अशी व्यक्ती अजून भेटली नाही मला. शिरसागर तुझा फोन.
अँड वन मोर थिंग, या आठवड्यात दोनदा तू माझ्या लेक्चरला नव्हतीस. हा इनडिसिप्लिन चालणार नाही. नाही सर, ते रिहर्सल साठी गेलो. रिहर्सलची टायमिंग ऍडजस्ट करून घ्यायचा, त्यासाठी लेक्चर बंक करायची गरज नाही. आणि पुन्हा जर अशी चूक केलीस तर माझ्या लेक्चरला कधीच यायची गरज नाही. ह्या माणसाशी चांगलं बोलू मी? आयुष्यात यांच्याशी सरळ एक वाक्यही बोलणं अशक्य आहे. बाबन काय झालं, का आला नाही अजून कोणी? ताबडतो कॅरी ऑन. शांतनु सर, चांगलं करतायत मुलं. आपल्याला फायनल रिहर्सलची तारीख ठरवायला हरकत नाही. पण मॅम, आपण दरवर्षी कल्चरल इव्हेंटच्या आदल्या शनिवारीच फायनल रिहर्सल घेतो, राईट? हो, तसंच करूया. ओके, चालेल. ओके स्टुडंट्स, पे अटेन्शन. पहिली गोष्ट, या शनिवारी तुमची फायनल रिहर्सल असेल. आणि दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही सगळे खूप छान परफॉर्म करताय. गुड. अँड ऑल द बेस्ट. सर, जरा बोलायचं होत. तेच म्हटलं मी, अजून तुला कुठलीच शंका नाही, असं कसं होईल? बोला. सर, मला नाही जमणार शनिवारी. नाही जमणार म्हणजे? तर म्हणजे मला खरंच शक्य नाही होणार. पण बाकीच्यांना जमणार आहे? जमणार आहे ना सगळ्यांना? हो सर, सगळ्यांना जमणार आहे, फक्त तुलाच जमणार नाही. तू काय स्वतःला स्पेशल समजतेस का? सर, मी कुठे असं म्हणते? आणि होऊ शकता ना एखाद वेळी तुम्ही पण तर असं अचानक येऊन डिक्लेअर. अचानक? दरवर्षी कल्चरल इव्हेंटच्या आदल्या शनिवारी फायनल रिहर्सल होते सूर्यवंशी कॉलेजमध्ये. तर ह्या कॉलेजमध्ये माझं पहिलंच वर्ष आहे, मला माहित नव्हतं काही.
नाहीतर मी केलं असतं ऍडजस्ट. पण सर, जी रिहर्सल शनिवारी होणार आहे ती रविवारी किंवा सोमवारी पण होऊच शकते ना. हे ठरवणारी तू कोण? बरं, फायनल रिहर्सलला सगळे संचालक, सगळे टीचर्स, बाकीचा स्टाफ सुद्धा असतो. त्यांच्या वेळा महत्वाच्या आहेत, तुझी मर्जी नाही. माझ्या मर्जीसाठी नाहीच म्हणत आहे सर मी. मग कशासाठी म्हणतेस? इथे कुठला सामाजिक हेतू वगैरे आहे का तुझा? सर प्लीज, मला खरंच जमणार नाहीये शनिवारी, एवढंच सांगायचंय मला. नाहीतर आपण असं करूया ना, माझा डान्स आणि गाणं त्या दिवसापुरता कुठला तरी दुसरा विद्यार्थी परफॉर्म करेल. मी अंशिकाला सांगते. एक मिनिट, हे ठरवण्याचा अधिकार तुला कोणी दिला? तुझ्या मनात येईल तेव्हा तू कधीही येशील कधीही जाशील हे चालणार नाही. तू ही तुझ्या गावातल्या कॉलेजमधली तालीम नाही आहे. सूर्यवंशी कॉलेजची फायनल रिहर्सल आहे. सर, माझ्या गावातल्या कॉलेजमधल्या सगळ्या समारंभात मी जेवढ्या उत्साहाने आणि कमिटमेंटने सहभागी होत होते तेवढंच या सूर्यवंशी कॉलेजच्या कार्यक्रमात होते. आणि तुम्ही कोणालाही विचारा, एकही रिहर्सल बुडवली नाहीये मी. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ह्या शनिवारी मला जमणार नाहीये. का? का नाही जमणार आहे? मी सांगितलं ना तुला, बाकीचे सगळे असणार आहेत इथे म्हणून. आणि तुझा रोल तुलाच करावा लागेल, प्रॉक्सी चालणार नाही इथे. सर मी काय म्हणते? मॅडम प्लीज थांबा. सर मी खरंच रिक्वेस्ट करते तुम्हाला, एका दिवसाची सवलत मिळूच शकते ना मला. माझंही काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून मी. मला माहिती आहे तुझं महत्वाचं काम आणि सवलत. पूर्ण वेळ सवलत देतो तुला. तू एक काम कर, प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेटच करू नकोस. मग जिकडे जायचंय तिकडे जा, ज्याला भेटायचंय त्याला. सर प्लीज, दर वेळेला तुम्ही माझा असा अपमान करता. हे बघ पल्लवी, मग बघताय ना तुम्ही कसं बोलतायत ते. कोणाला भेटायचं त्यांना भेट म्हणजे. आणि सर ठीक आहे, मी नाही आले तर चालणार आहे ना तुम्हाला? मग नाहीच येत मी. तसंही मी काय स्वतःहून नव्हते आले इथे, माझी कन्सेप्ट सगळ्यांना आवडली होती म्हणून ही जबाबदारी दिली होती मला. जबाबदारी दिली होती म्हणजे तू घेतली होतीस, मग जबाबदारी निभावायला पण शिक. तुला काय वाटतं, स्टार झालीस तू? तुला काय वाटतं तुझ्याशिवाय इव्हेंट होऊ शकत नाही? तुझ्या गावातल्या कॉलेजचे नियम लावू नकोस इथे. सर माझ्या गावातल्या कॉलेजमध्ये सगळ्यांचं हित लक्षात घेऊन मग नियम ठरवले जातात. आमच्या आदिती मॅम सगळ्यांच्या सोयीची वेळ बघून मग रिहर्सल्स ठरवतात, असं परस्पर नाही घडत काही. मला काही इंटरेस्ट नाही तुझ्यात आणि तुझ्या आदिती मॅडम मध्ये. तुला इथलेच नियम फॉलो करावे लागतील आणि फायनल रिहर्सल शनिवारीच होईल. ज्यांना जमत नसेल त्यांना इव्हेंट मध्ये घेतलं जाणार नाही, दॅट्स फायनल. सर नसेल घ्यायचं तर नका घेऊ, चालेल मला. पण मी शनिवारी फायनल रिहर्सलला येणार नाही, दॅट्स फायनल. आम्ही घेतली आहे तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या मनोरंजनाची जबाबदारी. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल
सबस्क्राईब करायला विसरू नका.